मुस्लिम मोहल्ला असेल, सगळी मुस्लिमांचीच वसाहत असेल, तिकीट कुणाला देतात? ते मुस्लिमाला देतात. जर मातंग वसाहत असेल, तिकीट मातंग समाजाला मिळत. जर तिथे समजा खूप मोठी मराठा वसाहत आहे, तिकीट मराठा उमेदवाराला मिळेल. जर वसाहत हिंदू खटीक समाजाची असेल, तिकीट हिंदू खटीक माणसाला मिळेल. असं एक गाव दाखवा मला महाराष्ट्राचं, एक गाव महाराष्ट्रातलं कि जिथं ब्राह्मणांचीच खूप मोठी वसाहत आहे. आहे असं एक तरी गाव महाराष्ट्रात? एक गाव नाही, एखादा वार्ड नाही कि जिथं सगळी ब्राह्मणांचीच वसाहत आहे, असं एकही गाव, एकही वार्ड नाही. गावाच्या कडेला एखादं घर असतं ब्राह्मणाचं, एकच ब्राह्मणाचं घर, एकाला दुसरं घर फार पडतं. त्या एका घरावर अख्ख्या गावचा वर्कलोड असतो, अख्ख्या गावचा वर्कलोड एक ब्राह्मण सांभाळतो ना. त्या गावातली वस्तुशांती, त्या गावातले गृहप्रवेश, त्या गावातले लग्नाचे मुहूर्त, लग्नाच्या तिथी, पत्रिका बघणे, शांती काढून देणे, श्राद्ध पिंड पक्ष करणे, सगळं काही एकच घर करत. विचार करा, ज्यांची ग्रामपंचायतीच्या वॉर्डामध्ये एक पंच निवडून आणण्या इतकी लोकसंख्या प्रबळ नाही, त्यांचा मुख्यमंत्री तुमच्या डोक्यावर बसतो. काय आहे तुमची ताकद? काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे संख्याबळ आहे, पण न्यूट्रल संख्याबळ आहे. त्यांच्याकडची संख्याबळ फार कमी आहे, पण क्रिएटिव्ह पॉप्युलेशन आहे. त्यांचं म्हाताऱ्यातलं म्हातारं बी किती चौचाल असू शकते हे भिवेक ओरेगावमध्ये आम्हाला कळलेलं आहे. काय काय क्रिएटिव्ह पॉप्युलेशन त्यांचं आहे, आपण काय करतो? बरं, याच्यावर बोलले का ते? याच्यावर ना मुलाखतीत दोघं जण बोलले, ना राज ठाकरे त्यांच्या सभेमध्ये बोलले. आम्हाला वाटलं होतं की ते आमच्या प्रश्नावर बोलतील, ते बोललेच नाही. आम्हाला वाटलं ते मराठीच्या मुद्द्यावर बोलतील, पण मराठीच्या मुद्द्यावर म्हणजे काय? मराठीच्या मुद्द्यावर म्हणजे ते मराठी वाचवायची असेल तर मराठी पोरगा वाचवावा लागेल, महाराष्ट्रातला पोरगा वाचवावा लागेल. आणि महाराष्ट्रातला जर युवा वर्ग वाचवायचा असेल तर 2006 पासून या देशात, या राज्यात नोकर भरतीच झालेली नाही. या इथल्या बेरोजगार तरुणांना काम नाहीये. एकीकडे बाबासाहेबांचा स्टेट सोशलिझम सांगतोय की जो कोणी शिकलेला असेल त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी नाही त्याला उद्योगधंद्यासाठी भांडवल द्या, ज्याला भांडवल नाही त्याला रोजगार हमी योजनेचं काम द्या, ज्याला रोजगार हमी योजनेचं काम नाही त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या. पण राज्यात कोणी उपाशी मेला नाही पाहिजे याच्यावरही ते काहीच बोलले नाही. ते नोकर भरतीवर सुद्धा एकही शब्द बोलले नाही की नोकर भरती का बंद आहे. ते फक्त एवढंच म्हणाले की आता बँकेच्या आणि रेल्वेच्या परीक्षा मराठीत होती. अहो राजभाऊ, कोणत्या जमान्यात आहे तुम्ही? मुघली आजमच्या जमान्यातून भैली हो साहेब. अहो या देशामध्ये बँकेवर तो फॉर्म भरण्यासाठी 50 रुपये ते 100 रुपयापर्यंत त्याचा चार्ज द्यायचा फॉर्म भरण्याचा. म्हणजे एक फॉर्म भरण्यासाठी किती खर्च झाला? एक फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी 400 ते 450 रुपये खर्च येतो. 500 जागा, 5 लाख पोरं फॉर्म भरतात. एका फॉर्मसाठी 450 रुपये खर्च येतो. नोकरीच्या आधीचा फॉर्म, परीक्षेला जाण्याच्या आधीचा फॉर्म, सिलेक्ट होण्याच्या आधीचा. विचार करा, 450 गुणिले 5 लाख किती झाले पैसे. 2 महिन्यापूर्वी फोर्ब्स नावाचं मासिक छापतंय कि या देशातलं सगळ्यात मोठं बँकिंग नेटवर्क असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियाला सगळ्या मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नामधलं फक्त नोकर भरतीच्या फॉर्म्स, आय रिपीट, फक्त नोकर भरतीच्या फॉर्म मधून मिळणारं उत्पन्न, जे की डिमांड ड्राफ्ट आणि सगळ्यांचं, 1700 करोड रुपयाचा नफा SBI ला झाला. हा किती मोठा घोटाळा आहे, हा किती मोठा फ्रॉड आहे. 1700 करोड रुपये या पोरांच्या खिशातले जमा केले जातात. राजभाऊ, ह्याच्यावर बोलता येते का? बघा, बोला. राजभाऊ लूट लूट कुणाला बोलायला येतो? अक्षय कुमार. अहो अक्षय कुमार कॅनेडियन असेल, असेल तो कॅनेडियन, पण त्याची ग्लॅमर स्टोरी आम्हाला कशाला सांगताय? का ग्लॅमर टीका केल्यावर तुम्हाला ग्लॅमर मिळेल असं तुम्हाला वाटतंय? पण असं केलं तर त्याला मानणारा वर्ग इतका मोठा आहे
की मागच्या इलेक्शनला मिळालेलं तुमचं एक सीट ते बी आता राहायचं नाही. तेल गेलं तू पियला हाती धुपाटणं आलं कार्यक्रम होऊन जायचा. अक्षय कुमारचं नागरिकत्व भलेही कॅनडियन असेल पण कॅनडियन नागरिकत्व असणारा माणूस सुद्धा या देशातले चॅरिटेबल वेगवेगळ्या ट्रस्टला डोनेशन देतो, फंडिंग करतो, या देशाचं जीवनमान सुधारण्यासाठी प्रोग्राम राबवतो आणि या देशातले नागरिक असणारे विजय मल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी याच देशाला चुना लावून करून जातात. राजभाऊ ह्याचं काय करायचं बघा की जरा, कुठं दुसरीकडे जाताय तुम्ही? पण ह्याला हे बी कळत नाहीये, ते मराठी वाचवण्यावर बोलतील असं आम्हाला वाटलं. मराठी वाचवणे म्हणजे महाराष्ट्रातली मराठी पोरं वाचवणे, महाराष्ट्रातली मराठी पोरं वाचवणे म्हणजे मराठी पोरांचं भवितव्य वाचवणे, मराठी पोरांचं भवितव्य वाचवणे म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळा वाचवणे. विनोद तावडेंनी 1300 शाळा बंद करून टाकले, 3000 नव्या शाळा बंद होणार आहे. ह्याच्यावर ते एक शब्द बोलत नाही, एक शब्द मी चकार शब्द काढत नाही, नुसतं आज आवाज गेला. अरे काय शाही भानांच्या आवाने, अरे काय कशासाठी नाटकबाजी चालली, एवढ्या नकला का करताय तुम्ही, कशासाठी करताय एवढा आवाजाचं व्हेरिएशन, नकल काढू तुम्ही. एवढे व्हेरिएशन काढल्यावर तुम्हाला या क्षेत्रापेक्षा दुसऱ्या चमचमाती क्षेत्रामध्ये अधिक चांगलं करिअर मिळू शकेल, विचार करा याच्यावर तुम्ही एकदा, नक्की विचार करा. या देशामध्ये या राज्यामध्ये आमच्या प्रश्नावर बोलणार कुणी नव्हतं. काही लोकांना वाटत असेल ताई तुम्ही पवार किंवा ठाकरेंवरती टीका का करताय, राज ठाकरेंवरती टीका यासाठी करते की हा माणूस या सगळ्यांना लोकांना भावनिक करायची, इव्हेंटची गर्दी करायची, मीडिया मांडलिक असल्यासारखा बटीक असल्यासारखा मीडिया सोबत घ्यायचा, लाईव्ह सभा दाखवायच्या आणि लोकांवरती हॅमर करायचं की मी किती देशभक्तीची प्रमाण देतोय. पण यांचं कधीच साठवलं होतं कळत नाही. कालपर्यंत भाजपची भलावण करणारे, भाजपचे तळवे चाटणारे, आज भाजपला देशद्रोही ठरवून काँग्रेसचे तळवे चाटायला लागतात. एवढं लोकांना कळत नाही की कुठं सेटिंग चालली आणि कुठं सेटिंग बदलायला लागली. पण याच्यातला एकही दलित अत्याचार प्रकरणावर बोलत नाही, याच्यातला एकही ऍट्रॉसिटीच्या मुद्द्यावर बोलत नाही. आम्हाला असं वाटलं होतं की अरे या देशातला एक जण तरी न्यायव्यवस्थेवर बोलेल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खाली उतरतात आणि प्रश्न सांगतात. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश खाली येऊन बोलत आहे सेव डेमोक्रेसी, सेव कॉन्स्टिट्यूशन, फिर मत पूछना की हम जिम्मेदार थे, हम आपको आगाह कर रहे हैं. 70 वर्षात या देशात कधी घडलं नव्हतं, ते आता घडायला लागलं की सुप्रीम कोर्टचे जज खाली येऊन सांगतायत की इथली न्यायव्यवस्था धोक्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टचे जजमेंट सांगतात, ऍट्रॉसिटी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे की जातीच्या मुद्द्यावरून जर कुणी छळ करत असेल, कुणी त्रास देत असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून घ्या. गुन्हा दाखल करायला जर अधिकारी टालाटाल करत असतील तर अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करा. सुप्रीम कोर्टचा हा निर्णय स्वतःच्याच निर्णयाच्या विसंगत सुप्रीम कोर्ट आता दुसरा निर्णय देते आणि सांगत आहे की आधी चौकशी केली जाईल. माननीय न्यायालयाचा आम्हाला आदर आहे. आदर का करतोय आम्ही? कारण माननीय न्यायालयाची जी काही रचना सांगितली होती ती भारतीय राज्यघटनेच्या डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर नुसार, लेजिस्लेटिव्ह, ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्हच्या रचनेनुसार सांगितली होती. आमच्या बापाने कायदा लिहिला म्हणून तुमचा आदर आम्ही करतो. न्यायालयाचा अवमान केल्यावर त्याच्यावरती खटले दाखल होतात, आम्हाला याची कल्पना आहे. आम्ही तुम्हाला घाबरून अवाक्षर बोलत नाही असं समजू नका. खटल्यांचं काय घेऊन बसलात, प्रसंगी जीव गेला तरी 72 एवढी तयारी करून आम्ही मैदानात उतरतो. पण तरीही आम्ही माननीय न्यायालयाचा शब्द वापरतोय कारण माननीय न्यायालयाची रचना आमच्या बापानं लिहून ठेवली होती, आमच्या बापाच्या लेखणीचा आम्ही आदर करतोय. हे सगळं आमच्या बापाने कायदा लिहिला, आमच्या बापाने रचना सांगितली म्हणून आम्ही तुमचा आदर करतोय. आमच्या बापाने आमच्यासाठी ऍट्रॉसिटीचा कायद्याची जी प्रोव्हिजन आर्टिकल 17 मध्ये दिलेली होती त्या आर्टिकल 17 ला हात लावता येत नाही असं कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क सांगतं. गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला असेल किंवा नानी पालखीवालांचे खूप सारे डिस्कोर्सेस असतील किंवा इथे दस्तूर खुद्द बाबासाहेबांची मतं असतील
वेगवेगळे न्यायालयाचे जजमेंट असतील ज्यांनी सांगितले की फंडामेंटल राईटला हात लावता येत नाही, आर्टिकल 17 ला हात लावता येत नाही. आर्टिकल 17 वर आधारलेला हा कायदा जो 1989 ला अस्तित्वात आला याच्यावरती हात लावता येत नाही असं सांगितलेलं असतानाही ते सांगताहेत की जर सरकारी अधिकाऱ्यांवरती जर तुम्हाला अट्रॉसिटी करायची असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. वरिष्ठ अधिकाऱ्याने परवानगी नाही दिली तर काय करावे? त्याच्यावर ते काहीच बोलत नाहीये. विचार करा राजे हो, वरिष्ठ अधिकारी तर परवानगी देणार नाहीतच नाहीत, पण अट्रॉसिटीचा कायदा आम्ही शस्त्र म्हणून वापरला नव्हता. अट्रॉसिटीचा कायदा हा आमचा कवच आहे, शस्त्र नाही. आम्ही त्याला कवच म्हणून बघतोय, त्यांनी त्याला शस्त्र म्हणून प्रेझेंट केलं. आमची अडचण अशी, आमच्यातले विचारवंत, आमच्यातले काही धनी, बुद्धीचे धनी, एकही जण त्याच्यावर तोंड उघडून बोलत नाहीये. ते काय होतात, भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर त्यांना जेव्हा टीव्हीवर डिबेटसाठी टीआरपी वाढवण्यासाठी बोलवलं जातं तेव्हा ते तिकडे सांगतात असं आहे की हा जो हल्ला आहे हा हल्ला म्हणजे समष्टीचे अध्ययन करता व्यामिष्ठ पद्धतीची जी काही गुंतवणूक जी काही व्यामिष्ठ रचना, अरे काय चाललंय, लोकांना कळलं असं सांग की राजा, लोकांना कळलं असं धाड 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 सांग, सांग की या देशामध्ये ब्रह्मदेवात भोकायला आहे, सांग की या देशामध्ये ज्यांना अध्यक्षीय लोकशाही आणायची आहे, ज्यांना संसदीय लोकशाही मोडीत करायची आहे, ते जाणीवपूर्वक सांप्रदायिक दगडी पसरवत आहे. या देशात हे बोललं जात नाहीये कारण त्यांना माहिती आहे जे व्यवस्थेची भलावण करतात व्यवस्था त्यांना पुरस्कृत करते, व्यवस्था त्यांना कमिट्या महामंडळ पद आणि पुरस्कार देते, जे व्यवस्थेची चिरफाड करतात व्यवस्था त्यांना बहिष्कृत करते. बहिष्कृततेची भीती वाटते त्यामुळे कुणीही विरोधात बोलायला तयार होत नाही. अट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधात कुणी बोलत नाहीये. राजे हो, मी तुमच्या समोर हे सगळे प्रश्न मांडते, मी तुमच्या समोर ही सगळी मांडणी करते की या देशात आज घरीला कुणीही सुरक्षित नाही. पोटुशी असणारी माय तिच्या पोटातलं लेकरू, तिच्या पोटातल्या लेकराला लोहतत्व मिळावं, आयर्न मिळावं म्हणून सरकार सांगते की आम्ही अंगणवाड्या काढलेल्या आहेत आणि अंगणवाड्यांमधून आम्ही चिक्की वाटप करतोय, गुळशेंगदाणे देतोय. चिक्की सुद्धा या देशात सुरक्षित राहत नाही, चिक्क्या सुद्धा खाऊन टाकतात. बरं, चिक्की खातात तर खातात आणि बिचारे अंगणवाडीची जी माऊली आहे तिला मेस्मा लावायची भाषा करतात. इथं अंगणवाडीत काम करणारे आमचे आई वैद्य असतील, मेस्मा लावायचा म्हणजे एमर्जन्सी कायदा. इथं पोलीस डॉक्टर मेस्मा, मेस्मा यांना कशासाठी? आणि जर अंगणवाडीच्या बहिणीला मेस्मा लावायचा असेल तर सातवा वेतन आयोग, जीपीएफ, पीएफ सगळं त्यांना दिलं पाहिजे, यातलं काहीच त्यांना मिळत नाही. आता रिझर्वेशन इन प्रमोशन सुद्धा बंद होते आहे. तुम्हाला अट्रॉसिटी बंद, आरक्षण बंद, रिझर्वेशन इन प्रमोशन बंद, न्याय मागायला गेला तर तुमच्यावर खटले, कुठे तुमच्या प्रेरणास्थळावर भीमा कोरेगाव महा ठिकाणी गेलात तर ते तुमच्यावर दगडफेक करून तुम्हालाच गुन्हे टाकणार आहेत, तुम्ही काय करताय सांगा? एवढे सगळे प्रश्न तुमच्या समोर आहेत. लेकरू जन्माला येतं, पोटातून बाहेर पडतं, जन्माला आलेल्या लेकराला शिकायचं म्हणलं तर त्याचे वांदे, कारण गव्हर्नमेंट स्कूल बंद झाले, प्रायव्हेट स्कूल मध्ये टाकायची आपली टाप नाही, कारण पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची केजीची फीस 1-1.5 लाख रुपये आहे. कुठून भरायचे आम्ही एवढे पैसे? बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो फीस तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्हाला दूधच मिळणार नाही अशी व्यवस्था त्यांनी करून टाकली. काय करतात काय, आम्ही आमची लेकरं पोद्दारला टाकू शकतो? गव्हर्नमेंट सांगतंय वन नेशन वन इलेक्शन, अजिबात नाही. या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन वन एज्युकेशन असलं पाहिजे, एक राष्ट्र एक निवडणूक एक शिक्षण असलं पाहिजे, तर या देशाचा काय सांगताय? राज ठाकरे, शरद पवार किंवा विरोधक जे नाटक करतायत ना, यांची जी नाटकं चाललेली आहेत, या नाटकांमध्ये हे म्हणतात कि आता आम्ही असं झालं पाहिजे, शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे आणि फडक. काही टीका टिप्पणी करू नका राजभाऊ, लय मोठ्या टेचात सांगता ना, मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र राजा. काय तुमचा सातबारा झालाय त्याला? मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र राजा म्हणजे महाराष्ट्रातली सगळी लेकरं जो तुमची लेकरं असतील आणि बॉस तुमच्या जर हिंमत असेल ना, हिंमत, यस, तुम्हाला सांगतो.
करत असेल तर खरंच एकदा तुम्ही करून सांगा की ज्या शाळेमध्ये फडणवीसांची आणि तुमची लेकरं शिकतात ना त्या शाळेत आमची सुद्धा लेकरं शिकली पाहिजे. तर आणि तरच या देशामध्ये या राज्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेला स्टेट सोशालिझम येऊ शकतो. पोरहो आता लय झाले रे असले भाषण, ज्या भाषणांमध्ये बाबासाहेब असं म्हणले होते. पोलिसांचा कॉल येत आहे. 10 वाजले का दादा? किती वाजले? 10 ला? 1 मिनिट कमी आहे. डिपार्टमेंटला मी एक गोष्ट सांगितली पाहिजे बरं का? एक गोष्ट डिपार्टमेंट, इथं आमचे शिवसेनेचे एक नेते बसलेले आहेत जे कधी काळी आमच्या सोबत महाविद्यालयीन स्पर्धक मित्र होते. आम्ही स्पर्धा करायचो ना तुमच्या औरंगाबाद मध्ये, सुहास आनंदगावकर स्पर्धा व्हायची, खासदार चंद्रकांत खैरेंच्या वाढदिवसाला राधेय चषक व्हायचा, 10 मिनिटाचं भाषण असायचं. 10 मिनिटाच्या भाषणात 8 मिनिटाला वॉर्निंग बेल आणि 10व्या मिनिटाला भाषण संपायचं. 8 मिनिटाची वॉर्निंग बेल ह्याच्यासाठी असायची की 2 मिनिटांनी मुद्दे वाइंड अप करा, 2 मिनिटं राहिले. डिपार्टमेंटच्या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मी फार नम्रतेनं का बरं, कारण कर्मचारी माझेच आहेत. जरी तुम्ही सरकारचे ताबेदार असलात तरी तुम्ही आमचेच भाग भाऊ आहे, त्यामुळे तुमच्यावर आमचा राग नाही, अजिबात नाही. पण तुम्हाला आम्ही सांगितलं पाहिजे की TN शेषन यांनी निवडणूक आयोगामध्ये कोड ऑफ कंडक्ट मध्ये जी सभेची वेळ सांगितली ती 10:30 पर्यंतची वेळ आहे. 10 ही वॉर्निंग बेल आहे. अर्धा तास राहिला मुद्दे वाइंड अप करा. कायदा माझ्या बापाला लिहिला, माझ्या बापाने लिहिलेला कायदा मला फार चांगला कळतो. मी काही कॉप्या करून पास झाले नाही. एवढे सगळे प्रश्न आमच्या समोर यांनी आणून ठेवलेले आहेत. आमचं लेकरू चांगल्या शाळेत आता शिकू शकत नाहीये. आमच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळायची अडचण आहे. इकडून तिकडून लेकरं आमचं कॉलेज लेवलला जेव्हा येत आहे तेव्हा काय व्हायलंय, शेतकऱ्यांचे मोर्चे निघाले. या देशात कधी शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला नव्हता, कधी शेतकऱ्यांनी संप केला नव्हता. शेतकऱ्यांचा मोर्चा, शेतकऱ्यांचा संप, शेतकऱ्यांचा सातवारा कोरा झाला पाहिजे असं आम्हालाही वाटत. कारण आम्ही, मी सुद्धा, माझी आई, माझा बाप गेल्यापासून 8 एकरच्या जिरायती शेतीमध्ये रक्ताचं पाणी आटवते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातवारा नक्की कोरा झाला पाहिजे. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फडणवीस साहेबांनी अभ्यास केला आणि अभ्यास करून करून काय निष्कर्ष काढला, डोंगर पोखरला उंदीर काढला साहेबांनी. साहेबांनी अभ्यास केला आणि अभ्यास करून कर्जमाफीसाठी जो पैसा वापरला, SC ST च्या पोरांचे स्कॉलरशिपची फंडिंग यांनी कर्जमाफीकडे वळवली. आमच्या पोरांचं स्कॉलरशिपचे पैसे, शेतकऱ्यांना हक्क मिळायला पाहिजे, पण शेतकऱ्यांचा हक्क देण्यासाठी SC ST च्या पोरांचे पैसे तुम्ही वळवले. म्हणजे बघा, पोटातल्या लेकराला चिक्की मिळत नाही, शिकलेल्या लेकराला, लहान लेकराला शिक्षण मिळत नाही, कॉलेजच्या लेकराची स्कॉलरशिप बंद होते, पूर्ण नोकरी मागायला जातात तर नोकर भरती नाही. उद्योगधंदा करण्यासाठी माननीय पकोडे सम्राट असणारे आमचे प्रधानमंत्री, ज्यांनी की आम्हाला प्रधानमंत्री योजना सांगितली, त्यांच्या योजनेनुसार बँकेकडे तारण मागायला, कर्ज मागायला जावे तर बँक म्हणते तारण ठेवायला काही आहे काय? बँक मॅनेजर आम्हाला तारण मागतोय. अरे बेट्या, आमच्याकडे जर तारण ठेवायला असतं तर तुझ्या कशाला लोणी लावायला आलो असतो? ह्याच्यावर काहीच गव्हर्नमेंट बोलत नाही. आणि अमित शहाजींना जेव्हा पत्रकार विचारतात, अरे साहब आपने तो स्किल डेव्हलपमेंट की बात कही थी, आपने तो कहा था कि हर नौजवान को रोजगार मिलेगा, रोजगार कहा है, तो काय सांगतात ते उत्तर? ते म्हणताय देखिए कोई काम छोटा मोटा नहीं होता, अगर कुछ भी नहीं हो रहा है तो आप पकोड़े की दुकान खोल लीजिए, पकोड़े तलिए. काय भारी धंदा आहे या देशामध्ये. पंतप्रधानांनी चहा करायचा आणि आपण पकोडे तळायचे. चहा पकोड्याची टपरी 1 नंबर चालला.
राजे हो, आमच्या भोवती एवढा प्रश्नांचा विळखा आहे, आता आम्ही विचार केला पाहिजे, आमच्या सगळ्या तरुण पोरांनी विचार केला पाहिजे, चळवळीची उत्तर शोधायची असतील ना राजे हो, तर आता भूतकाळातलं बंद करूया, जे भूतकाळातलं आम्ही म्हणतोय ना, आमच्याकडे एखादा वक्ता येतो दरवर्षी जयंती, दरवर्षी असं भाषण, दरवर्षी एखादा वक्ता येतो आणि वक्ता सांगतो बाबासाहेब काय म्हणले होते शेंबड्या शेंबड्याला माहितीये, तू काय म्हणतो ते बाबासाहेबांनी असं केलं, अरे बाबासाहेबांनी लय केलं ना, तू काय करतोय तुझं काय सांग, इफ यू वॉन्ट टू ट्रिब्यूट दिस मुमेंट यू हॅव टू कॉन्ट्रिब्यूट द मुमेंट, तुम्हाला या मुमेंटला योगदान द्यायचंय ना, इतरांवर इतरांनी काय केले करण्यापेक्षा मी या चळवळीसाठी काय करणार, आता याची उत्तर शोधली पाहिजेत, कारण तुमचे प्रश्न सोडवायला बाहेरचा कुणीही येणार नाही, तुमची प्रश्न तुम्हीच सोडवावी लागतील, तथागताने आम्हाला आता दीपभावाचे तत्वज्ञान सांगितले, तुमचा दीप तुम्ही जागवा, बाहेरचा कोणी येऊन तुमचे प्रश्न सोडवणार नाही, मग तुम्ही ठरवा की फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, क्रांतिबा ज्योतिबा फुले या जमिनीत या धरतीत या मातीत जन्मले, या मातीला या धरणीला त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वास आहे, बाबासाहेबांचा फुलेंचा शाहूंच्या विचारांचा वारसा या महाराष्ट्रात रुजला, आमचं लेकरू जन्मता रिपब्लिकन आणि जन्मता खांद्यावर निळा झेंडा घेऊन जन्माला येतं, मग एवढं सगळं असताना आमच्या इथल्या पोरांना आमच्या काय नाही त्याला हे केलं जास्त झालं बाकी काय नाही, मग आमच्या इथल्या पोरांना फुले शाहू आंबेडकर समजून घेण्यासाठी बाहेरून कन्हैया आणि जिग्नेश बोलावण्याची का गरज पडते, काय तुमच्याकडे नाहीये ती क्वालिटी का, देशातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आंबेडकर वाद फार बळकटपणे देऊ शकतो, या देशातल्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान शोधण्यासाठी बाबासाहेबांचा एक एक विचार तोडीस तोड आहे, मग इथल्या पोरांना इथे फुले शाहू आंबेडकर एवढा रुजलेला असताना बाहेरच्या राज्यातनं बाहेरून तुम्हाला कन्हैया कुमार मागवण्याची गरज का पडते, याचे दोन कारण असू शकतात भावानं, दोन कारण, मला माहिती आहे हे मांडल्यावर माझे शत्रू खूप होणार आहेत, परंतु तसंही मी डोक्याला निळं कफन बांधून ठेवते, मी वारंवार मांडणी करते, मी वारंवार सांगते की मराठा आरक्षण मोर्चे खूप निघाले, विस्थापित मराठा भावंडांच्या सोबत आम्ही कायम आहोत, पण मराठा आरक्षण मोर्चामध्ये फार मोठे नुकसान विस्थापित मराठा भावंडांचे झाले, ते असे की प्रस्थापित मराठ्यांना माहिती होते की विस्थापित मराठ्यांचा मोर्चा हा प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या विरोधातला आक्रोश आहे, त्यामुळे त्यांना वाट करून दिली पाहिजे, पण काय करावे, मोर्चे तर काढू द्यायचे पण नेतृत्व उभं राहू द्यायचं नाही, प्रस्थापितांचं नेतृत्व तर विस्थापित मान्य करणार नव्हते, मग प्रस्थापितांनी खेळी केली आणि विस्थापित मराठा भावंडांना सांगितले मोर्चे काढा पण बिना नेतृत्वाचे, विस्थापित मराठा भावंडांनी मोर्चे काढले, नेतृत्व विहीन मोर्चे म्हणून त्याचे कौतुक झाले, पण चूक इथेच झाली, जर ते मोर्चे नेतृत्वासहित झाले असते तर विस्थापित मराठ्यांचे संघर्षाच्या मुशीतनं आलेले नवे हुंदे तरुण नेतृत्व पुन्हा एकदा उभे राहू शकले असते, जे उभे राहिले नाही, नेमकी ती चूक असली होती, महाराष्ट्रामध्ये एवढं पोटेन्शियल असताना फुले शाहू आंबेडकरांचा विचार रुजलेला असताना आपण बाहेरून काही लोक बोलावतोय, याची दोन कारणं असू शकतात।